हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद, प्रणाम. प्रभूजी, माझा असा एक प्रश्न आहे की आता आपण हा इंद्रियांचा संयम हे आपण ह्या श्लोकामध्ये आपण वाचलं, समजलं आपल्याला ते, पण मला असं म्हणायचं प्रभूजी, प्रॅक्टिकल लाईफमध्ये, डे टू डे लाईफमध्ये, फॉर एक्झाम्पल मुंबई सारख्या ठिकाणी आपण रस्त्यावरून चालत असताना वडापावच्या एवढ्या गाड्या बाजूला असतात. तो इंद्रियांचा जो आपला संयम आहे हा प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसा करावा प्रभूजी? थँक्यू, थँक्यू माताजी, खूप खूप चांगला आणि खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे हा. तर म्हणजे इंद्रिय संयम करणं इतकं सोपी गोष्ट नाही, कारण ऍक्च्युली इंद्रियांमध्ये काही नाही, इंद्रियांमध्ये काही जीव नाहीये किंवा त्याला काही चेतना नाही. ऍक्च्युली जर आपण पाहिलं तर आपलं जे मन आहे तो इंद्रियांना कंट्रोल करतो, आणि ते आपण पुढे जेव्हा आपण जाऊ तेव्हा पाहूया. तर जसं तू चाललाय तो वडापाव पाहिला किंवा काही गुलाबजामुन रसगुल्ले पाहिले की डोळ्यांमध्ये काही नाही, डोळे खाणार नाही, पण डोळे लगेच त्याला दाखवतात की इथे गुलाबजामुन आहे किंवा वडा आहे काहीतरी, जे काही वस्तू त्याला आवडते. तो मेसेज जो आहे हे सेन्सरी ऑर्गन त्याच्या बुद्धीला देतो, त्याच्या ब्रेनला, म्हणजे ब्रेन लगेच तो रिकॉल करतो की मागच्या मी खाल्लं होतं, अरे वा किती आनंद आला होता, इथला वडापाव रे जबरदस्त आहे. ती जेव्हा त्याला रिकॉल होते तो का रिकॉल होतो, कारण त्याने जो वडापाव पाहिला आहे त्या वडापाव वरती तो चिंतन चालू करतो, हा वडापाव कसा आहे, मागच्या मी खाल्ला होता त्याची टेस्ट कशी होती. तर जेव्हा तो चिंतन चालू करतो त्याच्यावर, त्याने आपण पुढे आपण पाहूया की कसं एक व्यक्तीचं पतन कसं होत, तो खाली कसा जात होतो, ते पुढच्या मध्ये येईल. तर हे जेव्हा तो चिंतन चालू करतो की मला हा वडापाव 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 जे करत राहतो, तर त्या चिंतन केल्यामुळे तो खाली जातो. जसं आपण जर पाहिलं आता प्रॅक्टिकली मी कसं काय स्वतःला ह्याच्यापासून वाचू शकतो, तर एक इन्स्टंट आला की मला वडापाव खायचा आहे, मी खाल्ला. पण आपल्याला जर त्याच बेस माहिती असेल की जसं भगवंत तिसऱ्या अध्यायामध्ये सांगतात की आपल्याला अन्न खायचं नाही, आपल्याला भगवंताचा प्रसाद खायचा आहे, फक्त अन्न खाल्लं की मी पाप खाताय, तर ही जेव्हा इन्फॉर्मेशन त्याच्याशी कनेक्ट होईल, आपले शास्त्रसंमत जे वस्तू आहेत की मला फक्त अन्न नाही, फक्त वडापाव नाही खायचा, वडापाव खा तुम्ही, म्हणजे भगवंत आपल्याला मना करत नाहीये तुम्ही की खाऊ नका वा नको, पण तुम्ही घरी बनवा, भगवंताला त्याचा भोग लावा, भगवंताला अर्पण करा, आणि मग ते जेव्हा प्रसाद येईल ते तुम्ही खा, मग पिझ्झा खा, पास्ता खा, वडापाव खा, काही हरकत नाही. तर ते जेव्हा वडापाव पाहिल्यावर ह्याचं मन आपलं पळायला लागतं, त्याचं टेस्ट वरती जो विचार करायला लागतो, ते जेव्हा प्रॅक्टिकली जेव्हा तो कनेक्ट करतो की अरे हे मला मी खाल्लं, फक्त वडापाव खाल्ला की हे माझ्यासाठी भयानक आहे. जसं हिरण आहे, हिरण त्याला खूप चांगला अरे वाटतं, हे खूप चांगली म्युझिक आहे कुठून येतो, पण तेच जर त्याने एक त्याला प्रिव्हियस एक एक्सपिरियन्स असेल की माझा एक मित्र होता त्याने पण असा म्युझिक ऐकली, तो गेला आणि त्या शिकारीने त्याला बाण मारून त्याला मारून टाकला, तर हे जेव्हा तो कनेक्ट करू शकेल असा प्रॅक्टिकल गोष्टींशी, तेव्हा त्याला समजेल की अरे हे मला इथे नाही गेलं पाहिजे, माझे डोळे कुठल्या सुंदर स्त्री पाहिलं किंवा खूप सुंदर वस्तूला पाहिलं तर मला हे करायचं नाही मला. तर जेव्हा तो प्रॅक्टिकली आपले कान, डोळे, नाक, तोंड, जिव्हा, त्वचा जो कळस आवरून ठेवेल या त्याचा जो डेटा बेस मध्ये ठेवेल की बाबा ह्याच्यामुळे हे होतं ह्याच्यामुळे, मग तो त्याला सावरून ठेवू शकेल प्रॅक्टिकली. पण हा बेस नसतो आपण नॉर्मली पाहतो, जे लोक भक्तीमध्ये नसतात त्यांना काही माहिती नसतं, मला वडापाव खायचं घाऊन इथं, मला हे करायचं मी हे करून घेतलं, आणि इतकं लोकांचं मन आज इतकं इतकं अकंट्रोल्ड आहे, इतकं 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 मतलब पेशन्स नाही आहे, एवढं लोकांचे रस्त्यावर घेऊन पाहतो एवढे झगडे होतात, एवढं थोडस एक गाडी कोणी ओव्हरटेक केला की लगेच तो भांडायला चालू करतो. तर हे सगळं काय होतं, कारण मन जे आहे ते आपलं ते कंट्रोलमध्ये नाही, तर त्या मनाला आपण जर सावून धरलं, जसं भगवंत आजच्या श्लोकाने सांगितलं की मला पाची अंग खेचून घ्यायचे, तर त्या खेचून घेण्यामागे त्याला ती ते त्याच्या डेटाबेस मध्ये पाहिजे की हे केलं की हे होतं, हे केलं की हे होतं,
जेव्हा तो कनेक्ट करेल तर मग तो प्रॅक्टिकली तो स्वतःला तो आउट होतो. आणि म्हणून आपण जे मागच्या वेळेस पाहिलं होतं हरिदास ठाकूरजी, हरिदास ठाकूर पाहिजे तिथे त्या विषयाच्या समोर तिला ओरडले असते किंवा तिला पळून लावलं असतं किंवा गावकरी लोकांना बोलून त्यांनी हंगामा केला असता बघा ही बाई अशी अशी करते. पण त्यांच्या मनात करुणा होती, त्यांना माहिती होतं की हे चुकीचं आहे, पाप आहे, पण त्यांच्यामध्ये करुणा होती म्हणून त्यांनी त्या वेश्येला पण त्यांच्यावरती कृपा केली तिच्यावरती आणि तिला पण भक्त बनवलं. तर त्याच्यासाठी म्हणजे ना कुठलीही म्हणजे गोष्ट करण्यासाठी आपल्याला एक जो डेटाबेस आहे जे इन्फॉर्मेशन आपल्या डोक्यामध्ये पाहिजे ती असले तर मग आपण राईट जे ऍक्शन्स आहे ना कुठल्याही घेऊ शकतो. ज्याला माहिती नाही आता लहान मूळ चूक का करतात कारण त्याला काही माहीत नसतं, त्याच्याकडे डेटाबेस नसतो, त्याच्याकडे एक्सपिरियन्स नसतो की असं केलं. पण तो आपण बऱ्याच वेळेस पाहतो लहान मुलगा जो आहे तो छोटासा बाळ असेल तो सारखा त्या सॉकेटमध्ये तो हात टाकायला पळतो किंवा पंखा असेल पंख्यामध्ये हात टाक. जोपर्यंत त्याला एक पंख्याचा जो झटका लागत नाही तोपर्यंत तो केअरफुल होत नाही. ज्या एकदा लागतो मग आपण कितीही अडवलं तरी पण कधीतरी तो नजर चुकवतो जातो पंख्यामध्ये. तेव्हा जेव्हा लागतं त्याच्यानंतर त्याला समजतं बाबा हे काहीतरी भयानक आहे, त्या मला हात नाही टाकला पाहिजे. तर हे जे प्रॅक्टिकल आपले जे एक्सपिरियन्सेस आहेत ते आपल्याला कनेक्ट केलं पाहिजे, मग आपण आपले जे इंद्रियांना ते आपण सावून ठेवू शकतो. हरे कृष्ण, आय होप आय आन्सर्ड युअर. हरे कृष्ण, येस प्रभूजी, वंडरफुली आन्सर्ड, वंडरफुली आन्सर्ड प्रभूजी, मस्त, खूप छान आन्सर प्रभूजी. आणि म्हणजे पटण्यासारखं होतं कारण आपण श्लोक वाचल्याच्या नंतर त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन सुद्धा करता आलं आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये, तर विच इज मोर हेल्पफुल. हरे कृष्ण, थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू माताजी, थँक्यू. ओके, अजून कोणाचा काही प्रश्न? खूप छान एक्सप्लेनेशन. जसं तुम्ही बोललात की इंद्रियांना कंट्रोल करणं किंवा पेशन्स असणं वगैरे ते मनावर असतं, हे मन ऍक्च्युली असतं कुठे प्रभूजी? माझा क्वेश्चन थोडा सिली वाटेल पण मला पडलेला हा प्रश्न आहे की मन आहे कुठे? ऍक्च्युली भागवतामध्ये दिले मन जे आहे ते आपल्या हृदयाच्या आजूबाजूला असतं, नॉट एक्झॅक्टली पण त्याचं तिचं स्थान दिलं की त्याच्या आजूबाजूला कुठेतरी मन असत. आणि येस येस, आणि हेच मन जेव्हा डिस्टिंग्विश करू शकेल की हे चांगली गोष्ट आहे ही वाईट आहे, राईट आणि रॉंग म्हणजे फरक करू शकेल तर त्याला ते इंटेलिजन्स म्हणतो भागवतामध्ये दिलेलं आहे. हेच मन जेव्हा तो फक्त मन एक आहे की तो इन्स्टंटली काम करतो, हे आवडलं म्हणजे हे केलं, मला ते आवडलं मला हे केलं, एक झटका आला मला कोणाला नशा करायची तो नशा करतो किंवा तो दारू पितो. पण तेव्हा जेव्हा त्याला समजतं की ती त्याचं जे मन आहे तो जेव्हा तो फर्दर पुढे जाऊन तो अनालाइज करू शकतो की बाबा ह्याच्यामुळे हे होतं, मला हे नाही केलं पाहिजे किंवा असं केलं तर मला हे, जेव्हा तो अनालाइज करू लागतो त्याचं मन तेव्हा त्याला ते पॉवरफुल इंटेलिजन्स म्हणतात. त्याला भागवतामध्ये दिलेलं आहे. हरे कृष्ण. दुसऱ्या तिसऱ्या स्कंदमध्ये, दुसऱ्या का तिसऱ्या स्कंदमध्ये आहे. हरे कृष्ण, हरे कृष्ण प्रभूजी. कारण सर्व काही मनावरच असतं, शरीराला पण मनच कंट्रोल करत. कारण एकदा प्राण जर सोडून गेले तर त्याच्यामध्ये काही नाहीये, मन नाहीये, चेतना नाहीये. तर हेच जे शरीर त्याने तो जो वडापाव खात होता किंवा जे काही कार्य करत होता एकदा प्राण गेले की मग ते काही करू शकत नाही. म्हणून हे जी आपली जी कॉन्शियसनेस आहे, आपलं जे प्राण आहे ते भगवंतानी आपल्याला एका जीवनात महत्वाच्या उद्देशासाठी दिलेलं आहे. ते आपल्याला भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी किंवा भगवंतांचं चिंतन करण्यासाठी दिलेलं आहे. तर ते आपल्याला जसं बोलतात ना, मनुष्य देह हे खूप एक अमूल्य वस्तू आहे, त्याला एक राईट ह्याच्यामध्ये त्याला डायरेक्शन मध्ये युज केलं पाहिजे. हरे कृष्ण, थँक्यू सो मच माताजी.